हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत ना सगळे? तर चला भाऊ बहिणींना, आता कसं आहे माहितीये, कामावर ना आली ते. कामावर आली भाऊ बहिणींना आताच, म्हणजे आता नाही वेळ झाला आलेली बरं का. आलेल्या तर स्वयंपाकालाच लागावं लागतं बरं का मला. काल आता उशीर झाला, काल तर कपडेही राहिले होते माझे, त्यामुळे उशीरच झाला. मसाले भात बनवला होता मस्त पैकी, तर तुम्ही बघितलं कारण की रात्रीचा मी बेताचा व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणीने. जसं मला टाईम भेटतोय ना, असं तर मी व्हिडिओ काढतच असते बरं का भाऊ बहिणीने. त्यात खरंच तुमचा बी सपोर्ट राहू द्या, नाहीतर आपल्या काय भाऊ बहिणींना वाटेल की व्हिडिओ बंद केला काय म्हणून बघायचं सोडून देतेली, तर तसं काय करू नका भाऊ बहिणींनो. जसं आहे ना तसं तर मी व्हिडिओ बनवते, जसं आपल्याला टाईम भेटला असं तर मी व्हिडिओ बनवत असते. कारण की सकाळचं मला टाईम भेटत नाही व्हिडिओ बनवायला, आणि संध्याकाळचं आल्यानंतर तुम्हाला सांगते 7 सुट्टी झाल्यानंतर आहे ना असं रेसिपी ही जरी टाकायचं म्हणल्या ना, तर मग स्वयंपाकाला तर उशीर होतो. मी आल्याला काय करते, हातपाय ही धुते, त्यानंतर ना तुम्हाला सांगते स्वयंपाकाला लागते, स्वयंपाक करते, असं असतं माझं. तर आज त्यात आज आपल्याला तुम्हाला सांगते, आज आमच्या सासूबाईंच्या हातचं आपल्याला जेवण आहे, म्हणजे त्यांच्याकडून आज आपल्याला जेवण आहे भाऊ बहिणींनो. आज आमच्या सासूबाईंना स्वयंपाक केला, तर काय स्वयंपाक केला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. तर आज रविवार स्पेशल, रविवार स्पेशल बोकडाचं मटण मस्तपैकी, कारण की चिकन हे तर आपण खातच असतो, चिकन हे तर खातच असतो नेहमी, पण हे तर आमच्या आत्यांनी का ना आमचे तर बोकड कापलं होतं. कसं बोकडाचं मटण आहे 600 का 700 रुपये किलो आहे, तर त्यांनी घेतलं होतं बरं का मटण आमच्या आत्यांनी. तर आज त्यांनी स्वयंपाक केला, तर मला म्हणले की योग्यता स्वयंपाक करू नको मी केलाय, तर म्हणलं की आधी कामावून आलेल्या मला म्हणलं की मसाल्याच्या पुढे असल्या तर दे ग मसाल्याचे. मी म्हणलं की काय बेत आहे का काय आज, तर म्हणलं की हा मटण घेतलं म्हणलं बोकडाचं म्हणलं बरं. तर आज निवांतच आहे, स्वयंपाक नाही. त्यात भाऊ बहिणीला काय सांगायचं तुम्हाला, एक उद्योग वाढून बसला आमच्या घराची जी काच असते ना खिडकी, खिडकीच तुम्हाला सांगते माझी शेजारची आहेत का नाही आमच्या, त्यांनी काय करतात अशी गई ही बांधतात, आणि मग त्या गई अशी शिवपूट ही मारत असते ना, शिवपूट मारल्यामुळे काय होतं काच फुटलेले तर फुटू द्या, टाकतेले देतेले आपल्याला ते परत टाकून, पण असं भांडणात काय अर्थ आहे का, भांडणात काहीच अर्थ नाही का नाही, त्यामुळं काय नाही आपण काय बोललो जाऊ द्या म्हणला, देतील तो देतील देतच बसली. त्यात काय होतं डोक्याचे असं वाटते की चमडीच काढावी, नेमकी ही पिकलेली केस आहे ती चावते ती का तुम्हाला सांगते. जे दुकानात कामाला असल्या आता कसं असं सगळं गुदमरून गुदमरून, तसं फॅन ही चालू असत बरं का, पण एवढंच की आपण उन्हात नाही, पण जी अंगातलं धग जे असते गरमी जी असते ना ती तुम्हाला सांगते, उन्हाळ्यात पण डोकंच खाजवतं माझं, असं वाटतं की चमडीच अशी काढावी उकरून उकरून उकरून, लय बेकार होतं मला. जशी कामावून आली ना तशीच मी तुम्हाला सांगते, ते घराची काच फुटलेली बघितली, आणि आमच्या आत्यांना म्हणलं की आता तुम्ही बघितले का नाही घराची काच फुटलेली, तर ते म्हणले की अगं मी बघितली, जाऊ ते म्हणली, देतील ते भरून, तर आपण काय तसं कशाला भांडायला जाणार आहे भाऊ बहिणींनो. मी तर राहायची तर कुणाला ससं जास्त बोलत बरं का, पण आमच्या सासूबाईला सांगितलं, ते म्हणले की जाऊ दे नका काय बोलू, देते ते भरून, कारण की चुकी मान्य केली पाहिजे हे का नाही भाऊ बहिणींना. त्यांचे तुम्हाला सांगते मग काही चित्राबाकडून झालेलं आहे, ते काही माणसाकडून झालेलं नाही, म्हणजे आधी बी काय झालं होतं माहिती आहे का, त्यांची अशी मुलं आहेत का ना, ते अशी बॅट बॉल ही खेळत होते ना, त्यावेळेस त्यांच्याकडूनच ते त्या पोरांकडं काच ही झाली होती, म्हणजे तडकली होती अशी फुटली होती, आणि आता पण त्यांच्याकडून झाले तर ते म्हणले की जाऊ द्या, आम्ही देतो बरं म्हणलं, म्हणजे ठीक आहे चला असू द्या, बसली तर आमच्या सासूबाईंच्या इथे येऊन, म्हणजे जसे कामावर आली ना तशी मी इथंच बसली आहे, आत्यांपाशीच बसली होती मी. हो कारण की बोकडाचं मटण शिजायला उशीर लागतो, मग त्यांनी घेतलं असल, फोडणी टाकली असल, शिजवलं असल, कसं काय बनवलं बेथे पण मी तुम्हाला दाखवते. त्यात नुसती चमडी होय आत्या, तुमचं ते हाताच राहिलं का, ती ह्यानं उन्हानं ही येत नाही तेव्हा तुम्हाला घामुळ्यासारखं,
राहिले का तुमचं राहिले ना होय का सुबह के 8 बजे आता शाम के 8 बजे सुबह के 8 बजे काय घड्या बे है तो त्वचेचे दोखरात मला पण काय होतं उन्हाळ्यामध्ये है ना असं पूर्ण शरीराला असं लाल गे है का ना शरीरात म्हणतात का नाही गामुळे आल्यासारखं होतं सगळं लाल गे पण गामुळ्यांचा प्रकार कसा असतो त्याच्यामध्ये पास पाणी असल्यासारखं असतं पण तसं नाही म्हणजे असं हातात असं कसं लाल गे बारके बारके फोडे फोडे असतात ना ते येतात आणि ले असं आग 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 होतं मग हातामध्ये सगळं तरी पण मी असं संध्याकाळची ती थंडा थंडा कुल कुल तसे गार पावडर लावलं कसं असं गार पडतं तसं लावत असते पावडर मग काय काय टायमाला काय होतं लय गरमीनं असं लय येड्यासारखं होतं असं वाटतं की किती अंग खजवावून किती नाही काय कळतच नाही मागास नाही पण आता माझ्या डोक्यात आहे ना असं डोकं तुम्हाला सांगते नुसतं खाजू वाटते खरा खरा आज तुमचं दाजीन मी संघ चालू बरं का कारण की त्यांना बी कामावरून सुट्टी संगत झाली होती आणि मी पण आली होती कामावरनं मग ती जात तर सायकल येऊ मला यावं लागतं गाडीवर आणि आम्ही दोघं जर गाडी आली तर मग सायकल कुठे लावायची बरं जिथं असं दिवसभर सायकल असते ना तिथं जरी ठेवली ना तर मग उद्या सकाळ कामावरचं जायचं त्यांचं नडतं असं होतं ना विषय त्यामुळं धुतलं घात पाहि मग काय केलं तुम्ही खिडकीला बघत बसला होता काय आता बराच वेळ झाला ते पण आलं ते कामा ना 8 वाजत आले बोलले हात पाय धुतलं का तर राय भाते तर म्हणलं खिडकीला बघत बसला होता काय तुम्ही बोकडाच्या मटणाची तरी काय ढोबळी मिरची दिसते ढोबळी मिरची भाकरी पण केले ते तर आजचा बेत भावा बहिणींना बोकडाच्या मटणाचं कालवण आहे चांगलं तरी बस तर या तुम्ही पण खायला आणि तुमचं काय बेत आहे हे पण सांगा मला सुट्टी आज आराम मग शुक्रवारची तर सुट्टी असते बरं का मला स्वयंपाकाला कारण की शुक्रवारचा काय मी स्वयंपाक करत नसती शुक्रवारचा स्वयंपाक करत नाही आज पण सुट्टी आज केला आमच्या सासूबाईने स्वयंपाक तर काही एवढे काच अशी फुटलेले आहे भाऊ बहिणीनं घराची असू देते तर चाललंय त्यात ना घरात ना काहीतरी आलं होतं पण कसला पक्षी आला होता येत तर पक्षी त्याला काय तवा मच्छर येत ते लावते ते येत नीट लावा बांधा तिथं बांधा काय करायचं भाऊ बहिणी बोलून चालून होत्यात का कुठल्या गोष्टी येतात का नाहीच की त्यामुळं काय आपण चालले त्यांच लावायचं एकूण खिडकीला तर चला मग या सगळ्यांना आपली काळजी तुमचं काय तब्येत आहे ही पण सांगा आमचं तर मस्त पैकी बोकडाचं मटणाचं कालवण जेवारीची भाकर भात
बाय बाय.